जिरॅनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. जिरॅनियम पासून सुगंधी तेल मिळतं. या तेलाचा उपयोग सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर तयार करण्यासाठी होतो. अनेक शेतकरी जिरॅनियमची लागवड करतात. काही शेतकऱ्यांनी तर जिरॅनियमच्या पाल्यापासून तेल काढण्याचं युनिट शेतावरच सुरू केलं आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामूहिक पद्धतीनं जिरॅनियमची लागवड करणं शक्य आहे. जिरॅनियमची लागवड कशी केली जाते याविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. जिरॅनियमला प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी आहे. जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान 3 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं. या पिकाची वर्षातून 3 वेळेला कापणी करता येते. कापणी केलेल्या पाल्यापासून तेल काढलं जातं. या पिकाचा व्यवस्थापन खर्चही इतर पिकांपेक्षा कमी आहे. याशिवाय कीड रोगाचा धोका सुद्धा नसतो. त्यामुळं जिरॅनियमची लागवड फायदेशीर ठरते. आता पाहूया लागवड तंत्र. जिरॅनियम लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. हलक्या ते मध्यम जमिनीतही जिरॅनियमची लागवड करता येते. सुरुवातीला नांगरणी केल्यानंतर 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर गादी वाफे बनवून त्यावर जिरॅनियमच्या रोपांची लागवड केली जाते. फेब्रुवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात जिरॅनियमची रोपं तयार केली जातात. तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मुख्य शेतात जिरॅनियमची लागवड केली जाते. लागवडीसाठी रोपं 45 ते 60 दिवसांची असावीत. रोपांची काडी जेवढी जाड तेवढी ती रोपं चांगली असतात. रोपांची तंतुमय मुळं चांगल्या प्रकारे वाढलेली असावीत. त्यामुळं रोपांची मातीतून अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. रोपांची लागवड 60 बाय 60 सेंटीमीटर किंवा 75 बाय 60 सेंटीमीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी अल्जेरियन, ट्युनिशिया, रियुनियन, बोर्बन, हेमंती, बिपुली, कुंती, IIHR 8, उटी, नर्मदा, इजिप्शियन आणि सिम पवन या जाती उपलब्ध आहेत. या पिकामध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लागवड करता येते. त्यातून शेवग्याच्या उत्पादनामध्ये जिरॅनियम लागवडीचा खर्च निघू शकतो. लागवड केल्यानंतर दर 4 महिन्यांनी विळ्याच्या सहाय्यानं कापणी करावी लागते. कापणी केल्यानंतर पुन्हा लागवड करण्याची गरज नसते. हेच पीक 3 वर्षांपर्यंत चालतं. पानांचा थोडासा रंग हा फिकट पिवळसर होण्यास सुरुवात झाल्यावर आणि गुलाबासारखा वास येण्यास सुरुवात झाल्यावर कापणी करावी. अशा प्रकारे जिरॅनियमची लागवड केल्यानंतर ते 3 वर्षांपर्यंत उत्पादन देत राहतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.